गुड इवनिंग फ्रेंड्स, वेलकम टू वर्षात किचन। स्ट्रेंज नाही, वर्षात किचन म्हणतोय आणि तुम्हाला दिसतोय शौनक। तर येस, आज मी तुमच्यासाठी स्पेशली बनवणार आहे बटाट्याची भजी। संध्याकाळपासून खूप जोरदार पाऊस पडतोय आणि पाऊस म्हटला की भजी ही पाहिजेच। मग ती कांद्याची असू दे, बटाट्याची असू दे, मिरचीची भजी असू दे। तर त्यामुळे आम्ही आता क्विक प्लॅन केला की चला आपण आता गरमागरम बटाट्याची भजी खाऊया। तर बटाट्याची भजी मी बनवायला आता स्टार्ट करत आहे, त्यासाठी मी बटाटे घेतलेले आहेत, 3 बटाटे घेतलेले आहेत आणि चॉपिंगसाठी नाईफ घेतलेला आहे। वेगळा नाईफ दिसतोय, येस। तर चला स्टार्ट करूया आपण बटाट्याची भजी। तर बटाट्याची भजी आपण करतोय, एकदम फाईन मी चॉप बटाटे घेतोय। तर फायनली मी सगळे बटाटे चॉप केलेले आहेत आणि बटाट्याची भजी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने बनवतो, तर आम्ही पण थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवतो। तिची कसं काय बनवतो आम्ही, तिची रेसिपी आम्ही हळूहळू तुम्हाला पुढे सांगत जाऊ। आता आपण मॅरिनेशन प्रोसेस सुरू करतोय। तर थोडंसं मीठ, हळद, थोडंसं लाल तिखट पण टाकूया आपण याच्यात। जसं मी आधी म्हणालो होतो, प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते। त्याच्यानंतर धणे पावडर टाकूया, थोडासा ओवा त्याच्यावरनं टाकूया आणि जिरे पावडर टाकूया थोडीशी। आता हे सगळं जे आपण ऍड केलेलं आहे थोडंसं त्याला मिक्स करून घेऊया। तर आता आपण हे बऱ्यापैकी मिक्स केलेलं आहे, त्याचं थोडे वेळ आपण असं ठेवूया। तर मी आता ह्याच्यात 2-3 चमचे मी बेसन टाकलेलं आहे, थोडंसं कुरकुरीतपणा यावा त्यासाठी मी थोडंसं ऑलमोस्ट 1 चमचा मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी थोडंसं तिखट टाकतोय, तुम्हाला स्पायसी हवं असेल तर अजून जास्त टाकू शकतात तिखट। हळद थोडीशी, थोडंसं हिंग टाकूया आपण टेस्टसाठी आणि त्याच्यानंतर आणि आता आपण मीठ टाकूया। हे सगळे प्रमाण आपण चवीनुसार टाकतो, त्यामुळे थोडं पुढे मागे झालं तर तुम्हाला असं वाटलं की नाही थोडंसं कमी आहे किंवा थोडंसं जास्त पडलं, त्याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करून घ्या। आता आपण ह्याच्यात पाणी टाकूया आणि हे सगळं मिश्रण मस्तपैकी काढून घेऊया। तर आता हे सगळं मिश्रण जे आपण मगाशी ॲड केले होते इन्ग्रेडियंट्स, ते सगळे आता मिक्स करून घेतलेले आहेत। आणि जर तुम्हाला तुमची भजी खुशखुशीत किंवा एकदम कुरकुरीत क्रिस्पी अशी हवी असेल तर आपण थोडंसं तेल, 1 चमचा तेल पुरेसा आहे। तर मी ऑलरेडी कढईमध्ये गरम करून घेतलेलं तेल, तर त्यातला 1 चमचा तेल मी ह्याच्यात हे करतो, ओतून घेतो, अजून थोडंसं किंचितसं टाकतो। हे असं केल्याने ना जेव्हा आपण भजी फ्राय करायला घेतो त्यात एक वेगळ्याच प्रकारचा कुरकुरीतपणा येतो। मेक शुअर तुम्ही जर आधी कढई गरम करून ठेवली असेल तर ती बंद करा, नाहीतर मग सगळं तेल खराब होईल। सो ऑल सेड अँड डन, तर मग चला आता भजी तळायला सुरुवात करूया। तेल मस्त गरम झालेलं आहे, कढई छोटी असल्यामुळे मी 3-4 भजी तळायला टाकतोय। हा व्लॉग आमचा अचानक ठरला, कसं काय करायची फिक्स हे नव्हता, प्लॅन नव्हता, पण म्हणतो ना आली लहर आणि केला कहर, म्हटलं चला करूया व्लॉग आज। चला 5-4 झालेत, एक लास्ट अजून टाकूया आणि मग आता आपण हे तळायला घेऊया।
तर आपण भजी तळण्यासाठी लाकडी घाणाचं तेल किंवा आपण इंग्लिशमध्ये त्याला कोल्ड प्रेस ऑइल असं म्हणतो ते वापरलं आहे. त्यातल्या त्यात आम्ही सॅफ्लॉर ऑइल किंवा करडईचं तेल हे वापरतोय. ह्याचा एक ॲडव्हान्टेज असा आहे की जेव्हा तुम्ही भजी तळतात किंवा कोणताही पदार्थ तळायला घेतात त्याचे तळलेला जो पदार्थ असतो तो ऑइल खूप एकदम कमी सोक करून घेतो त्यामुळे ते पदार्थ तेलकट होत नाही. तर जर तुम्ही बघाल हे बघा मी आताच एक भजीचा घाणा काढलेला आहे. नॉर्मली हे खूप तेलकट दिसतात पण हे बघा हे पदार्थ अजिबात तेलकट नाही आहेत. तळताना जरी ते तेलकट वाटत असले तरी हे तेल खूप हेल्दी आहे. हेल्थ कॉन्शियस लोकांनी नक्की याचा विचार करावा. तर आता फायनली बटाट्याची भजी तयार आहे. मस्त खुशखुशीत कुरकुरीत झालेली आहे. जर तुम्ही बाजूला बघता तर इथे ऑइल पण कमी पसरलेलं आहे जे मी मगाशी सांगत होतो की सॅफ्लॉर ऑइलमध्ये जे प्रॉडक्ट्स तळले जातात जे भजी किंवा जे तळले जातात ते खूप कमी ऑइल सोक करतात. तर तुम्हाला या डिशमधनं कळतं आहे. सो फायनली आता ही भजी तयार झालेली आहे. ही भजी मी माझी वाईफ वर्षा आणि अथर्व आम्ही तिघं मिळून संपवणार आहोत. आणि भजीला नॉर्मली तुम्ही टेस्टसाठी केचप घेऊ शकतात किंवा एखादी तिखट चटणी घेऊ शकतात पण आम्ही समथिंग डिफरंट घेतलं आहे. आम्ही हे घेतलं आहे चिंच खजुराची चटणी, गोड चटणी आहे. आणि आता आपण एक टेस्ट करून बघूया कसं वाटतं आहे. डिलिशियस. ह्याच्यावर तुम्ही अजून थोडी टेस्ट वाढवायची आहे तर एक हलकासा चाट मसाला जे राऊंड देऊ शकतो याच्यावरनं असं स्प्रिंकल करायचा चाट मसाला आणि ते याच्यात मस्त डिप करून माइंड ब्लोइंग. तर चला आता आम्ही सगळे एन्जॉय करायला जातो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ह्याला लाईक करा. तुमच्या एक्सपर्ट कमेंट्स आम्हाला नक्की द्या. आम्हाला काही कमेंट्स मिळत आहेत याच्यावर आम्ही नक्कीच वर्कआउट करू. आणि प्लीज तिकडे खाली सबस्क्राईबचं बटन आहे त्यालाही सबस्क्राईब करा. आम्ही तुमच्यासाठी अजून नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येत राहू. तुमचे जे लाईक्स आम्हाला मिळतात आत्तापर्यंत थँक्यू व्हेरी मच. ज्या लोकांनी व्हिडिओज बघितलेत लाईक्स केलेत, ज्या लोकांनी नुसते व्हिडिओज बघितलेत त्यांना पण थँक्यू. पण तुम्ही पुढच्या वेळेला लाईक करा, कमेंट करा आणि नक्की सबस्क्राईब करा. टिल देन सी यू.